4 फेब्रुवारीला आपल्या भेटीला येते आहे आणखी एक विलक्षण प्रेमकहाणी अर्थात पांघरूण आणि महेश सरांचा सिनेमा आणि आज या सिनेमाची टीम अर्थात महेश सर आपल्यासोबत आहेत. गौरी आणि अमोल, तुमच्या तिघांचंही खूप स्वागत ए बी पी माझामध्ये. खरं तर तुम्ही गाण्यांचा अल्बम 2 वर्षाआधीच मला वाटतं रिलीज केलात आणि तेव्हापासून खूप उत्सुकता होती, कारण खूप सुंदर अल्बम होता तो गाण्यांचा. आणि त्यानंतर एक एक गोष्ट येत गेली, अगदीचं पहिलं पोस्टर, मोशन पोस्टर ते ट्रेलरपर्यंत खूप भारी वाटलं. फक्त एकच गोष्ट सुरुवातीलाच तुम्हाला विचारायची वाटते, अगदी सिनेमाची टॅगलाईन विलक्षण प्रेम कहाणी आणखी एक, तिथून ते सिनेमात जे दिसतं, जो एकंदर माहोल आहे, तो मला खूप काकस्पर्शेच्या जवळ जाणारा वाटला. एका पॉईंटला असंही वाटलं की हा सिक्वेल आहे की काय, आता खरं काय ते तुम्हीच सांगा. नाही, काय झालं, गोष्ट कोकणातली आहे, परत पिरियड आहे, काळ आहे, राईट, जो काकस्पर्शेला होता. गोष्ट कोकणस्थ ब्राह्मण घरात घडते. गोष्ट एक बालविधवेची आहे. इथे त्याचं सिमिलॅरिटी संपते. अच्छा, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तशा असल्यामुळे कदाचित तो काकस्पर्शाचा सिक्वेल किंवा प्रिक्वेल वाटणं साहजिक आहे. पण गोष्टीचा आणि काकस्पर्शाच्या गोष्टीचा तसा काही संबंध नाही. तसं म्हटलं तर जसं काकस्पर्श एक विलक्षण प्रेमकहाणी होती, ही पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी. माझं फक्त एक, आपण जेव्हा पिक्चर बघतो त्यात अर्ध्याधिक पिक्चरमध्ये लोक लव स्टोरीमध्ये एक मी तुझ्यासाठी किती जीव टाकतो, मी कसं तुझ्यासाठी जीव देईन, उडी मारीन, हे मारीन, हीच लव स्टोरी असते. मला काकस्पर्शामध्ये असं दिसलं की कधीच ते एकमेकांना सांगत नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे काय, पण त्यांच्या त्या एकंदरीत वातावरणात त्यांच्या वागण्यावरनं कळतं की दोघांचं प्रेम एकमेकांवर. तसंच काहीसं ह्या सिनेमात आहे, म्हणून पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी. ते टिपिकल सांगून शाउटिंग फ्रॉम द रूफटॉप्स म्हणतात ना, मैं तुमसे मोहब्बत करतो, असं नाही आहे सिनेमात काही. त्यामुळे त्यांनी अगदी अगदी बाय ॲक्सिडेंट मला सब्जेक्ट मिळाला कोकणातला. आणि इवन आय वॉज सरप्राईज. एक तर मला कोकणात शूटिंग करायला आवडतं. पिरियड फिल्म म्हटली की कोकणात जास्त सोपं होतं, कारण अजूनही तशी घरं ठेवलेली आहेत, हो, मातीची घरं, हो. बाकी सगळीकडे ह्या सिमेंटची जंगल, काँक्रीट जंगल सगळीकडे चालले, हो. त्यामुळे मी लगेच उडीच मारली या सिनेमावर. बरं, त्याच दरम्यान मी काहीतरी गौरीसाठी एक तिनेच तिचा मेन रोल असावा, मेन लीड असावा, असा सिनेमा शोधत होतो आणि हा आला. मग बरं, ॲक्टर्स असणं गरजेचं असतं. मी काही स्टारच्या वाटी धावत नाही, त्यामुळे अमोल बावडेकर ऑन बोर्ड. आणि ऑल इन ऑल इतकं परफेक्ट कास्टिंग आणि म्युझिक त्याचं इतकं अप्रतिम झालं. 4 संगीतकारांनी त्याचं म्युझिक केलेलं आहे, पण कुठेही असं वाटत नाही की त्यातले 4 वेगवेगळे, इतकं एकसंघ झालेलं आहे. खरंच खूप सुंदर झाले. मी तेच म्हणालो की अख्खा मला वाटतं कोविड जो काळ होता तो काळ बाहेरचा वाईट होता, पण त्या गाण्यांनी ना खूप वेगळंच माहोल क्रिएट केला होता. पर्सनली माझ्या मोबाईलमध्ये ती गाणी सतत वाजत होती तेव्हापासून. गौरी, जेव्हा सरांनी आता सांगितलं की तुझ्यासाठी सिनेमा करायचा आहे, हे वाक्य किंवा हे शब्द खूप मोठे आहेत आणि ही जबाबदारी आपल्याला पेलायची आहे, तू कशी तयार होतीस या सगळ्यासाठी आणि तू कसं पाहत होतीस या प्रोजेक्टकडे? मला पहिलं म्हणजे पप्पांनी बोलले होते की माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून, पण एकदा असेच ते ऑफिसमधून आले आणि त्यांनी मला फक्त सांगितलं की तुला हा मूव्ही करायचा आहे. सो माझी रिॲक्शन अशी होती की ओके. आणि ह्या कॅरेक्टरसाठी, हे कॅरेक्टरला खूप शेड्स आहेत ह्या कॅरेक्टरला, त्यामुळे जेव्हा पप्पांनी मला गोष्ट सांगितली तेव्हा मला थोडं दडपण आलं होतं की कसं करणार. पण लहान मुलीचं आहे आणि तिला 2 मुलींना पण सांभाळायचं आहे, त्यामुळे. पण नंतर पप्पा म्हणाले तू कोरीपाटी ठेवून ये, तुला काहीच प्रिपेअर करायची गरज नाही आहे, तिथे जाऊ तेव्हा सगळं सांगेन तसं कर. खरं तर मी तुला तेच विचारणार होतं की त्या काळाचा जर विचार केला तर तसं ते कॅरेक्टर थोडंसं बोल्ड आहे, थोडंसं बंडखोर वाटतं. काळाचा विचार केला तर म्हणजे तिचे काही संवाद असतील किंवा तिची डान्सबद्दलची आवड असेल किंवा इतर गोष्टी, कारण तिचे वडील पोर्तुगीजांकडे कामाला असतात, त्यामुळे तिचे केस, ती बालविधवा असून तिची केस वाचतात, कारण ते हेल्प करतात की नका काढू केस म्हणून. आणि तिला थोडंफार इंग्लिश पण येत असतं, त्यामुळे तिला थोडंसं मत असतं तिचं स्वतःचं. पण त्यावेळेस जेव्हा तिला ते स्थळ येतं तिच्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीबरोबर आणि तिला तिच्याकडे काही ऑप्शन नसतो, कारण तेव्हा विधवांचं लग्न म्हणजे त्यांच्यासाठी एक दुसरा चान्स असतो,
त्यामुळे ती ॲक्सेप्ट करते. तिच्या खूप अपेक्षा पण असतात कारण ती आहे 16-17 वर्षाची, पण अपेक्षा असतात तिला की कसं पाहिजे काय पाहिजे, पण पुढे काय होतं ते कळेल मूवीमध्ये. पण मला विचारायचं आहे की आता तुझे कॅरेक्टर सांगितलंस, ते तुला गोष्ट सांगितल्यानंतर तुझ्या समोर ते उभं राहिलेलं होतं की महेश सराईं नंतर ते एक्सप्लेन केलं की त्यातल्या, म्हणजे जसं तू सांगितलंस आता की तिला थोडंफार मतं असू शकतात कारण ती इंग्लिश ही बोलती आहे या सगळ्या गोष्टी? नाही, तेव्हा मला असं काही दिसलं नाही, म्हणजे कारण छोटी होते त्यामुळे काही कळत नव्हतं. पण सेटवर गेल्यावर जेव्हा पप्पांनी सांगितलं आणि तिथलं ते लाईक ॲटमॉस्फिअरच इतकं म्हणजे जुन्या काळाचं दाखवायचं होतं, मग नऊवारी पण होती, मग ते सगळं असं जुळून आलं, त्यामुळे तेव्हा दिसायला लागलं पहिल्या दिवसापासून. अमोल, मगाशी सरांनी बोलताना सांगितलं की ॲक्टर्स आणि स्टार्स, त्यांना सरांना ॲक्टर हवे होते. खरं तर ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे आणि अशा पद्धतीनं, आणि मी खरं तर ऑडिशन म्हणजे वेगळ्याच कारणावरून ऑडिशन झाली हेही ऐकलं. काय सांगाल एकंदर? हां, म्हणजे प्रश्न हा होता की या कॅरेक्टरसाठी टक्कल करणारा कोणीतरी ॲक्टर पाहिजे होता जे माझ्याकडे रेडीमेड होतं. मी ही कॉम्प्लिमेंट ह्यासाठी समजतो कारण कुठेतरी टक्कल मी आधीच ऑलमोस्ट 20 वर्ष मी असं ठेवलेलं आहे ह्या गोष्टीसाठी, गरज असून तो रोल माझ्यापर्यंत पोचला हे माझ्या प्रारब्धात लिहिलेलं असेल हे कदाचित. इतकी सुंदर गोष्ट असलेला हा चित्रपट हा माझ्यापर्यंत आला. आता एका ठिकाणी माझे जरा विचार सरांशी जुळतात ते असे की डिरेक्टरकडे आपण एखाद्या काम करायला गेल्यानंतर मला सरेंडर व्हायला आवडतंच, बिकॉज मी स्वतःहून विचार करून काहीतरी करणं हे मला आजपर्यंत झेपलेलं नाही आहे, मला ते आवडत नाही. म्हणजे त्यामुळे समोरच्याला कसं हवं आहे त्याप्रमाणे करणं मला बरं वाटतं. आणि महेश दादांसारखा दिग्दर्शक समोर असल्यावर तर मी म्हणते की ज्याचं विजन इतकं क्लिअर असणाऱ्या दिग्दर्शकाकडे तर आपण आपली अक्कल वापरू नये. सो मी माझी कोरीपाटी घेऊनच गेलो होतो त्यांच्याकडे की तुम्ही सांगाल तसं करतो. ज्या वेळेला कथा ऐकली तेव्हा हे कळलं की तो कीर्तनकार आहे, त्यामुळे खूप त्याच्यात गाणी किंवा अभंग असणं स्वाभाविक होतं, जे मला तो एक आधार होता कारण मी स्वतः गात असल्यामुळे. सो तो रोल मला ज्या वेळेला समजला तेव्हा मला आनंदच झाला. पण महेश दादांसारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायला मिळणं हे मला अजून त्याच्यावरती परभणी होती. महेश सर, अवघा पाहिल्यानंतर कुठे अमोल समोर उभा राहिला होता? नाही, अवघा पाहिलेलं मी, त्याचं काम आवडलेलं. पण अवघामध्ये तो जर असा यो टाईप होता तो, त्यामुळे तो ह्या रोलसाठी मी कधीच विचार केला नाही. बट आणि अवघा बघून मला वाटतं साधारण एक जास्त 5-7 वर्ष झाली असेल, जास्तच मला वाटतं. मला फक्त मी आता नंतर काय करायला लागलो, मी आता हल्ली कोणाला नटाला सांगणार की तो केस का जर असं हे वाटतं, कारण आता प्रत्येकाकडे काम आहे आणि कुठेतरी ते त्यांची कंटिन्युटीमध्ये अडकलेले असतात. बरं, ते टक्कल लावणं इज सच अ पेनफुल प्रोसेस, तो साधारण 3-3.5 तास रोजचे. आणि मी असा त्यावेळेला विचार करत असताना मला अमोल दिसला आणि मला तो दिसला, कारण ते जे कॅरेक्टर अमोल तेव्हापासूनच बिग बळी घालतो, त्यामुळे हे कॅरेक्टर बिग बळी घालतं. सिंगर आहे, त्यातला एक त्याच्या आवाजात एक सॉफ्टनेस आहे, मी त्याला ऑलवेज म्हणतो एक सॉफ्टनेस आहे जे एका कीर्तनकाराच्यात आहे. तर मी म्हटलं बरं टक्कल आहेच, म्हटल्या 3 गोष्टी फॉर आहेत ना, म्हटलं ॲक्टिंग आपण करून घेऊ त्या. आणि त्यांनी एक्स्ट्रॉर्डिनरी काम केलं, म्हणजे आमचे बाकीचे तिकडे आम्ही ज्या DIY करत होतो ज्या कलर करेक्शन, ते सगळे त्याला जवळजवळ देवच म्हणत होते. क्या बात आहे. हां हां, म्हणजे ते एक ते आणि ते काय असतं त्याच्या सॉफ्टनेसमुळे तो ते येतं, त्या कीर्तनकाराचा एक सॉफ्टनेस हवा होता. आणि बेसिकली त्याच्यात त्या कॅरेक्टरने ॲक्टिंग करायची गरजच नव्हती, त्यांनी नुसत्याच्या लाईन्स म्हटल्या ना, तर इतक्या छान लिहिल्या होत्या. तर अख्खं गणेशनी खूप सुंदर डायलॉग लिहिलेले मतकरीन, त्यामुळे ते सोपं झालं. आणि म्हणजे आणि तो कम्प्लीट त्या रोलमध्ये होता थ्रूआउट, म्हणजे आम्ही एका शेड्यूलमध्ये केलं असल्यामुळे कदाचित ते जास्त सोयीस्कर होतं, कारण त्यांना बाहेर पडायला वेळ मिळत नाही. पण त्यातली गाणी त्याचं आणि आमचा काम करण्याचा सपाटा खूप होता, आम्ही जवळजवळ नाही म्हटलं तरी 15-16 तास काम करायचो रोज, 15-1 तास तरी, त्यामुळे त्याला त्यातनं बाहेर पडायला स्कोपच दिला नव्हता मी रोलमधनं कोणालाच. सगळे त्या रोलमध्येच होते, म्हणजे गौरी मला वाटतं 7 तास विदाऊट 9 वारी असेल, बाकी ती कायम 9 वारीच होती. त्यामुळे पण त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये ना आय रिअली एन्जॉयड द प्रोसेस ह्या पिक्चरची मेकिंग,
खूपच सुंदर होती, कारण इतकं आम्ही फास्ट काम केलं, एकत्र काम केलं आणि त्यामुळे सलग काम केलं, त्यामुळे कुठेही त्या ॲक्टरना बाहेर किंवा कोणालाही त्या प्रोसेसमधनं बाहेर पडायचा चान्स नव्हता, त्यामुळे ती कदाचित ते फिल्ममध्ये रिफ्लेक्ट असतात. आता तुम्ही DI बद्दल बोललात, पण आता तुम्ही काय DI वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यातली प्रत्येक फ्रेम एवढी बघनेबल आहे, एवढी एवढी सुंदर दिसते ना. आणि मी तुम्हाला थँक्स यासाठी म्हणेन की तुम्ही OTTचा विचार नाही केलात आणि ही जी फिल्म आहे ती आम्हाला मोठ्या पडद्यावरती पाहायला मिळते. प्रत्येक फ्रेम खूप सुंदर आहे, त्यामध्ये तुम्ही काय काय विचार होता तुमचा, म्हणजे पेंटिंग वाटावं असं? ते माझं आणि आम्ही काय केलं त्याच्या आधी ती टेस्ट करून ठेवलेली आम्ही कॅमेरामॅन आणि मी, की आम्हाला काय हे पाहिजे, कलरची पॅलेट फिक्स केलेली आधी. दुसरी गोष्ट, त्याला मी थोडासा एक वॉर्म टोन थोडासा ठेवलेला त्या अख्ख्या सिनेमाला. आणि कोकण मुळात म्हणजे ते इतकं सुंदर होतं लोकेशन. आणि आम्ही मला वाटतं कधी केलं शूटिंग आपण, डिसेंबर का जानेवारी, मला वाटतं जानेवारीमध्ये केलं, त्यामुळे पाऊस सगळं अजून ड्राय झालं नव्हतं, वातावरण ड्राय झालं नव्हतं, त्यावेळेला पावसा, त्यामध्ये ग्रीनरी इतकी ब्युटिफुल होती, त्यामुळे ते खूपच आहे. आणि माझा कॅमेरामॅन खरंच खूप गुणी आहे, गुणी म्हणजे त्याने जे लाईटिंगचा अख्खा जो फॉर्मॅट वापरलेला त्या सिनेमाला तोच. आणि कुठेही मी डायरेक्ट लाईट केलीच नव्हती, सगळं सोर्सवरच आम्ही खेळलो आणि त्यामुळे ते इतकं रिअल वाटतं आणि ते नॅचरल वाटतं. एक्झॅक्टली गौरी, खरं तर असं सांगता येत नाही, पण तुला खूप सुंदर, आता मी जसं फ्रेमबद्दल बोललो, तुझी सगळ्यात आवडलेली फ्रेम कोणती किंवा कुठला सिक्वेन्स तुला जास्त वाटतो, की आता तू रिव्हील करशील की नाही मला माहीत नाही, पण खूप छान वाटलं की त्या सिक्वेन्सची लाईटिंग असेल, कारण मागेही आम्ही खूप सारे फोटोज बघतोय. कुठली तुला फ्रेम त्यातली चांगली वाटते शूट झालेलं, किंवा इव्हन इव्हन मोशन पोस्टर नंतर जाऊन तू हे बघितली फ्रेम तुला काय मॉनिटर तर वाटलं की हे खूप छान दिसते? आय थिंक माझं ते लग्नाचं जे दाखवलं होतं, लग्नाचं. अच्छा, लग्नाच्या तर मी कम्प्लीट व्हेरी नॅचरल लाईटिंग केली आहे, अगदी त्या सनचे येतात ना त्या झावळ्यांमधनं तसं ठेवलेलं ते मस्त पडलं. खरं तर मी जसं हिला फ्रेमबद्दल विचारलं तसं मी तुम्हाला गाण्याबद्दल विचारणार आहे, कारण सगळाच अल्बम खूप सुंदर आहे, सगळीच गाणी खूप सुंदर आहेत, खूप जवळ वाटणारं, खूप जवळचं असं कुठलं वाटत आहे? खरं तर असं नाही होऊ शकत, नाही वाटतच नाही, कारण एक गाणं कोणी गायला सांगितलं की मी एखादं गाणं रँडमली गातो, दुसऱ्या वेळेला जेव्हा मला परत विचारतो अरे त्यातलं एखादं गाणं, त्यावेळेला मला अच्छा ते गायला आहे, आता दुसरं हे गाऊया. सो प्रत्येक वेळेला एक नवीन इंटरेस्ट डेव्हलप होऊन प्रत्येकच गाणं इतकं अप्रतिम आणि मनात घुसणार आहे ना, की त्याच्यातनं एखादं गाणं हे छान आवडलं म्हणून वेगळं काढणं जरा अवघड आहे. हो, मी तरी हा प्रश्न विचारला कारण माझा पुढचा प्रश्न हाच आहे की आज काय गाणार आहे. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे. क्या बात है, क्या बात है, खूप सुंदर. थँक यू सर. खरं तर तुमच्या नावावरती एवढे मोठे सिनेमे आहेत, अगदी वास्तव, शिवाजीराजे असेल, अगदी नटसम्राट, काकस वर्ष, तरीसुद्धा तुम्हाला असं म्हणावंसं वाटतं की हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट कलाकृती आहे किंवा बेस्ट सिनेमा आहे? अगदी विदाऊट एनी डाऊट ही माझी बेस्ट कलाकृती आहे, कारण तो झालाच तसं, म्हणजे ते घडलंच. काय असतं की प्रत्येक कॉम्पोनंट त्यातला, म्हणजे कॅमेरा वर्क म्हणा, म्युझिक म्हणा, ॲक्टर्स म्हणा, आर्ट डिरेक्शन म्हणा, हे इतकं जमून आलं ना ती भट्टी, म्हणजे त्यातलं बॅकग्राऊंड इतकं अप्रतिम केलं त्यांनी. आणि हा पहिल्यांदा मी त्याला घेतला, मला कोणीतरी सजेस्ट केलं म्हणजे या मुलाला घेतलं मी, आणि तो म्हणाला तुम्ही ऐका आणि मग मला पैसे द्या. त्यांनी पहिलं रील केलं आणि पहिलं रील ऐकल्यावरच मी म्हटलं हा वेगळ्या लेवलचाच आहे या मुलगा. त्यांनी तो इतकं परफेक्ट पकडलेलं त्या पिक्चरची काय म्हणतात त्याला नस, त्यामुळं सगळंच, म्हणजे अगदी छोटे छोटे रोल करणार, म्हणजे प्रवीण तरडे म्हणा, सुलेखा तळवळकर, आमच्या दोन मुली आहेत त्या प्रांजल आणि सांची, एक
छोटे छोटे रोल, एक एवढासाच रोल केला आहे त्याने, दीप्ती लेलेने ते इतकं ब्रिलियंट केलं आहे. तर ह्या असं कधी होत नाही. आणि नॉर्मली काय होतं, ज्यावेळेला आपण पिक्चर बनवतो ना, त्या पिक्चरच्या प्रोसेसमधनं आपण पण ग्रो होत असतो. आणि पिक्चर झाल्यानंतर एडिट करताना आपण ते इतक्या वेळा पाहिलेलं असतं आणि आपल्याला वाटतं अरे हा सीन आपण असा करायला होता. हे आपल्याला तिथे नंतर खूप वेळा बघितल्यावर वाटतं अरे हा असा केला असता जास्त चांगला आला असता. ह्या पिक्चरच्या बाबतीत 2 वर्षांनीही मला अजून वाटत नाही की हा सीन होता. हा ह्या पिक्चरचा USP आहे. आणि तो सुखावणारा पण आहे खूप, आणि पण थोडासा घाबरवणार आहे. कारण आता बेंचमार्क हा आहे, आता ह्याच्यावरती काहीतरी करायला लागेल, विच इज आय डोंट नो. तसा सब्जेक्ट मिळणं, तशी ही भट्टी जमून येणं खूप गरजेचं आहे. नक्कीच, पण ती येईल. आणि हा सिनेमा आहेच, आणखी उत्तमोत्तम सिनेमे आम्हाला मिळत राहतील. आणि या सिनेमाला आम्ही तेवढ्याच शुभेच्छा देऊ, कारण जे आत्तापर्यंत आमच्या समोर आलं आहे ते खूप सुंदर आहे. तुम्ही जेव्हा म्हणता की ही माझी सगळ्यात सुंदर कलाकृती आहे, तेव्हा तुमच्या शब्दांवर आम्ही तेवढाच विश्वास ठेवतो. आणि प्रेक्षकही गर्दी करतील आणि तेवढ्याच हाऊसफुल तुम्हाला प्रतिसाद मिळेल या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.